गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात. परभणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 34 उमेदवार खासदार होण्यासाठी आपलं नशीब आजमावत आहेत. सध्याचे चित्र पाहता महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव व महायुतीचे उमेदवार रापचे महादेव जानकर यांच्यातच खरी लढत दिसून येत आहे. सध्या या दोन उमेदवारांमध्ये चांगले आरोप प्रत्यारोप करणे चालू आहेत. परभणी लोकसभेमध्ये 6 विधानसभा येतात, यामध्ये 2 विधानसभा जालना जिल्ह्यातील आहेत. परतूर घनसावंगी या विधानसभेचा समावेश आहे. जवळपास 21,16,704 मतदार आहेत. उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर जोर धरला आहे. परभणी लोकसभेत दोन्ही उमेदवार पक्षाचे असून देखील त्यांना दोन्ही उमेदवारांना नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे. 2019 लोकसभा निवडणूकमध्ये संजय जाधव यांना 5,38,941 मतदान घेत विजयी झाले होते. या निवडणुकीत मतदार राजा कोणत्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घालतील हे सुज्ञ मतदारांना माहिती आहे. इगतपुरी येथील नगर परिषद हद्दीतील वाघाचा झाप मेंगाळ झाप कातोरी वस्ती शिवारातील आदिवासी पाड्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न मनसेचे पाणीदूत म्हणून ओळख असलेले मनोज चव्हाण यांनी मार्गी लावलाय. आदिवास बांधवांना डोंगर दऱ्यातून जीव मुठीत घेऊन गडूळ झिऱ्यातील पाण्याची तहान भागवावी लागत होती. मनोज चव्हाण हे स्वतः टँकर घेऊन आदिवासी पाड्यांवर पोहोचलेत. पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी टँकरने पाणी पुरवठा करणार असं त्यांनी सांगितलंय. पाणी मिळाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे गौप्यस्फोट केलेत. भाजपने आमच्याशी चर्चा करून ठरवलं होतं की एक महिना राष्ट्रपती शासन लागल्यानंतर आपण एकत्र येऊन आणि सरकार स्थापन करू असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केलाय. तर एकदा मोदी प्रचंड बहुमताने देशाचे सत्तेवर पुन्हा आल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर होणारच आहे, त्यावेळी पाहू कोण आमच्या सोबत यायला तयार होतं असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलाय. काँग्रेस युक्त भारत करण्यास निघालेल्या भाजपमध्ये 40% लोक काँग्रेसचेच आहेत, त्यामुळे काँग्रेस युक्त भाजप झाला आहे. लोकशाही सत्तारूढ पक्षाच्या बरोबरीने विरोधकांना महत्व असते, परंतु देशात एकही विरोधक ठेवायचा नाही ही भाजपची संस्कृती लोकशाहीला घातक आहे अशी टीका खासदार शरद पवार यांनी केली. अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजय सिंग मोहिते पाटील यांच्याकडे स्नेह भोजनासाठी शरद पवार व सुशील कुमार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. भाजपच्या अब की बार 400 पार या संकल्पनेची धास्ती घेत विरोधकांनी संविधान बदलण्यासाठी आरक्षण रद्द करण्यासाठी भाजपला 400 पार जायचे आहे असा अपप्रचार सुरू केला आहे. तो सपशेल खोटा असून भाजप सत्तेत असेपर्यंत आरक्षण हटवणार नाही आणि हटूही देणार नाही ही मोदीची गॅरंटी आहे अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. अकोली येथे प्रचार सभेत शहा म्हणाले, सलग 2 वेळा भाजपला बहुमत मिळाले, पण या बहुमताचा वापर आम्ही संविधान बदलण्यासाठी नव्हे तर ट्रिपल तलाक संपवण्यासाठी केलाय. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. विरोधकांकडे ना अजेंडा ना अजेंडा आहे, नेता नीती नियमही नाहीत, फक्त करप्शन फर्स्ट आहे. आमच्याकडे नेशन फर्स्ट आहे, धोरण आहे, त्यामुळेच मोदी सरकारची जनतेच गॅरंटी घेतली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे केलंय. बुलढाण्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ धाड नाक्यावर पदाधिकारी मेळावा रविवारी घेण्यात आलाय, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की सिल्वर ओकने उठ म्हटलं की उठायचं, काँग्रेसने बस म्हटलं की बसायचं अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे परिसरातील घराबाहेर करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर कुठून कुठे गेले याचा माग काढण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग केल्यानंतर दोन्ही आरोपी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकात पोहोचले. वांद्रे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 वरून या दोघांनी सकाळी 5:08 बोरिवलीच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन पकडली. मात्र हे दोघे जण मध्येच सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर उतरले. पहाटे 5:15 सुमारास हे दोघे सांताक्रूझ स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उतरले. सांताक्रूझ रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर हे दोघे जण वाकोलेच्या दिशेने चालत गेले आणि त्यांनी एक ऑटो रिक्षा पकडली. यानंतर हे दोघे जण कुठे गेले याचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही. त्यासाठी पोलिसांनी सांताक्रूझ स्थानक वाकोला आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली जाते. देशासह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. राज्यात काही भागात पुढील काही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ मराठवाड्यासह सलग 5 दिवस अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. आजही पावसाची शक्यता कायम आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम असून भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्य पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. पुढील 24 तासात बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या भागात पावसाची शक्यता कायम आहे. निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या 2 मुलींसह त्यांच्या काकूचा पैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे घडली. प्रतीक्षा प्रवीण चौधरी, अक्षरा निलेश चौधरी आणि आराध्या निलेश चौधरी असं मृतकांची नावे आहेत. अवैधरित्या उत्खननामुळे पैनगंगा नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने एका चिमुकलीचा तोल जाऊन ती त्यात पडली. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली. दोन्ही चिमुकल्या बुडत असल्याचं पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली. मात्र त्या प्रयत्नात काकू देखील बुडाल्या. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत ती गही खोल पाण्यात बुडाल्या होत्या. शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना बाहेरून आलेल्या पवार संबोधल्यानं मोठं राजकीय रणकंद माजले. ज्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलले त्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर शरद पवारांच्या या वक्तव्यावर हसणाऱ्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंवर आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केली. डॉक्टर कोल्हेंच्या हसण्याची तुलना त्यांनी दुर्योधन, दुःशासन आणि रावणाच्या हसण्याशी केली. डॉक्टर कोल्हे आपल्या आई आणि पत्नीवर असं वक्तव्य झाल्यावर असेच हसतील का असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. डॉक्टर कोल्हेंच्या या हसण्याचा बदला मतदानातून शिरूरची जनता नक्कीच घेणार असल्याचंही अमोल मिटकरी म्हणाल्यात. शरद पवारांना असं विधान नक्कीच शोभत नसल्याचंही ते म्हणाल्यात. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथे संपते. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.